चंद्रपुर महाऔष्णिक विद्युत केंद्र के मेजर गेट के सामने कंत्राटी कामगारों का आंदोलन वापस लिया गया। इस मौके पर वहां पर मौजूद आंदोलन को समर्थन देने वाले यूनियन के पदाधिकारियों ने क्या कहा, आइए देखते हैं। CTPS मेजर गेट के सामने कुछ कंत्राटी कामगार अपनी मांगों को लेकर आंदोलन पर बैठे थे। वहीं इस आंदोलन को CTPS कंत्राटी कामगार निवारण संघर्ष समिति का समर्थन प्राप्त था और अब इन कंत्राटी कामगारों ने अपना आंदोलन वापस ले लिया है। गौरतलब है 11 जुलाई से मेजर गेट के सामने ये सभी आंदोलन कर रहे थे। इस आंदोलन को वापस लेने के संदर्भ में यूनियन के पदाधिकारी जिसमें अध्यक्ष वामन बुटले तथा सचिव निताई घोष ने क्या कहा, आप स्वयं सुने उनकी जुबानी। थर्मल पावर स्टेशन चंद्रपूर अंतर्गत कंत्राटी कामगारांच्या आमच्या मागण्या 13 मागण्या आम्ही मॅनेजमेंट सोबत कडे दिल्या होत्या आणि त्यानुसार आमच्या जवळपास एक वर्षापासून कंत्राटदार आणि महाजनको कंपनी आमच्या मागण्या सोडवण्यासाठी टाळाटाळ करीत होते, परंतु नाईलाजास्तव आम्हाला कामगारांच्या हक्कासाठी आम्हाला 11 जुलै 2023 पासून आमच्या कामगार आणि संघटनेच्या वतीनं मेजर गेटसमोर आम्ही आंदोलन उभं केलं। त्यामध्ये आमरण उपोषणाची सुरुवात होती आणि उद्या सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा पण आम्ही दिलेला होता, परंतु काल आमच्या सोबत आम्हाला लेखी निवेदन मिनिट्स कॉपी देण्यात आली का कामगाराचे काही प्रश्न हे तात्काळ निकाली काढण्याचे अभिवचन दिले। त्यामध्ये आमची हे मीराबाई आहेत, तिचा पतीचा अपघात झाला होता, तिला कामावर घेण्यात आलं। आमचे दुसरे एक कॅन्सरहून कॅन्सर झाला होता त्या महिलांच्या मुलीला कामावर घेण्याचं बिलकुल लेखी आश्वासन दिलं, अशा प्रकारचे लेखी देण्यात आलं। आणि जे काही आमच्या कामगारचे जे काही कामावरून बंद आहेत त्या कामगारांना ताबडतोब उद्या परवापासून कामावर घेण्याचे त्यांनी मान्य केले। कामावर घेण्यासाठी त्यांनी आम्हाला अभिवचन दिल्यामुळे आणि भविष्यामध्ये अशाच प्रकारचे अगर आमच्यासोबत दिलेल्या आश्वासनानुसार अगर पॉवर स्टेशनचे मुख्य अभियंता आणि ह्या कंत्राटदारांनी कामगारावर अन्याय केला, जेव्हा जेव्हा अन्याय होईल तेव्हा तेव्हा आमची संघटना रस्त्यावर उतरल्यास सेवा राहणार नाही, कृपया आम्हाला जे दिलेले आश्वासन हे ताबडतोब मान्य करा, अशा प्रकारची मी त्यांना विनंती करतो आणि अशा प्रकारचा त्यांना ह्या माध्यमातून त्यांना ताबडतोब प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्यांना एक विनंती करीत आहे। आज 4 दिन हो गया हमने यहाँ से 4 से 5 दिन हो गया हम उपोषण डाले आहे 13 प्रश्न लेके, लेकिन महाजनको ने अभी तक हमको दखल नहीं दिया था। लेकिन कल हमने विजय भाव वाटर के साथ मुलाकात किया और कलेक्टर साहब को भी निवेदन दिया। विजय भाव वाटर साहब ने CGM साहब से बात किया और आज उनका मैसेज ऐसा आया कि जो कामगारों का मांगनी था पूरा मांगनी पूरा करेगा एक हफ्ते के अंदर। और अभी जो 13 कामगारों में से 5 कामगारों को अभी लेने का अभिवचन दिया है उन्होंने कि 5 कामगारों को कल से लिया जाएगा और बाकी जो और कामगार है वो भी इमीडिएटली बहुत जल्द से जल्द उनको लिया लेंगे। और उस जो CSR का जो पैसा था, एक जन का मृत्यु हो गया उनका पैसे अभी तक नहीं मिला, उन्होंने ये भी वचन दिया है कि जल्द से जल्द उनका जो कुछ जो भी पैसा बैलेंस है वो पैसा उनको दिया जाएगा। तो ये जो हमारा प्रॉब्लम है पूरा सॉल्व होने वाला है और इसीलिए आज हम ये जो पेंडल आमरण उपोषण आज से हम पीछे ले रहे हैं। जय हिंद, जय भारत। CTU के लिए हमारे प्रतिनिधि वैभव व्यारकर की रिपोर्ट।